थोड्याच वेळात मावत्या देवीच्या दिशेने जाण्यासाठी
आता आपल्या तालुक्याचे लोकनेते माननीय निलेश भाऊलंके यांच्या हस्ते नारे फोडण्यात येणार आहे, तरी सर्वांनी गोड रिंगण करून आपल्या या लोकनेत्याला टाळ्याच्या गजरामध्ये आशीर्वाद द्यावा. या आशीर्वादारूपी लवकरच आपले तालुक्याचे लोकनेते माननीय निलेश लंके भाऊ आपल्या तालुक्याची इच्छा पूर्ण करणार आहेत. तरी या नवरात्राचा उपास सर्वांना आहे. या नवरात्राच्या उपासामध्ये आज सर्व महिलांची तालुक्याचे लोकनेते निलेश भाऊ लंके यांनी सर्वांची मोठ्या देवीच्या दर्शनासाठी मोफत सोय केलेली आहे. सर्वांना दुपारी फराळ आणि दर्शनाची व्यवस्था तालुक्याचे लोकनेते माननीय निलेश भाऊ लंके यांनी मोफत केलेली आहे. तरी सर्वांनी या आपल्या लोकनेत्याला टाळ्याच्या गजरामध्ये आशीर्वाद द्यायचा आहे. थोड्या काही दिवसातच आपले लोकनेते तालुक्याचे आमदार होणार आहेत. या दृष्टीने सर्वांनी या अशा लाडक्या नेत्याला आशीर्वाद देऊन या नेत्याचं तोंड भरून कौतुक करावं असं कमीच आहे. आतापर्यंत तालुक्यात अशी कोणीच व्यवस्था केली नाही, अशी व्यवस्था तालुक्याचे लोकनेते माननीय निलेश भाऊ लंके यांनी केलेली आहे. सर्वांनी बसमध्ये खाली उतरून गोड रिंगण करायचं आहे, कारण टीव्ही चॅनलवाले मीडियावाले सर्व या ठिकाणी आपले चित्रीकरण करत आहे. तरी सर्व महिलांनी गोड रिंगण करायचं, एका जागा कोणी गोळका करून उभे राहू नका, गोड रिंगण दिसलं पाहिजे. बसच्या समोर गोड रिंगण करा, सर्व महिलांना विनंती आहे. लवकरात लवकर सर्वांनी रिंगण करून घ्या आणि दिलेलं आय कार्ड गळ्यात घाला. हे आय कार्ड तुम्हाला दर्शन लवकर मिळावं या उद्देशाने आहे. आय कार्ड असल्यावर आपल्याला दर्शन व्यवस्था व्यवस्थित होणार आहे. ज्या महिलांच्या गळ्यात आय कार्ड नसेल त्यांना तिथं गर्दीच्या ठिकाणी दर्शनामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून सर्वांनी आय कार्ड आपल्या गळ्यात घाला, कारण दर्शनाला भरपूर तिथं गर्दी आहे. या गर्दीमुळे ज्याच्या गळ्यात आय कार्ड आहे त्यांना दर्शन पटकाच मिळणार आहे, त्यामुळे कोणी आय कार्ड काढू